अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून दूषित पाणी आणि शेवाळयुक्त पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे नगर परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहणाआधीच काँग्रेस आघाडी कार्यकर्त्यांनी नगर परिषद प्रशासनावर हल्लाबोल केला आहे। शेवाळयुक्त दूषित पाणी पुरवठ्याने जामनेर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून विरोधी पक्ष नसलेल्या नगर परिषदेच्या प्रशासनावर या समस्येमुळे विरोधकांच्या हातात मात्र आयते कोलीत मिळाले आहे। तर वाघूर धरणातील पाणी साठा हा खोलवर गेल्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे तसेच या समस्येवर लवकरच उपाययोजना करणार असल्याचे भाजपा गटनेता महेंद्र बावीसकर यांनी सांगितले आहे। नागरिकांची जी समस्या आहे तर ती सोडवण्यासाठी आपण कितपर्यंत प्रयत्न करत आहे आम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। त्याच्यासाठी फिल्टरची पूर्ण प्रोसेस आपली चालू आहे, पाणी पूर्ण फिल्टर होऊनच येत आहे। विशेष म्हणजे आपण लॅबरेटरी टेस्टसुद्धा करतो आहे, रोज आपण रोज मॉनिटर करून 5-5 सॅम्पल आपण पाठवून टेस्ट करतो आहे, त्यांचे पण रिपोर्ट येतो आहे। आम्ही त्यांना अजून कलर जाण्यासाठी काय ॲड करावं लागेल याचं पण मार्गदर्शन मागवलेलं आहे, तर ते आम्ही लवकरात लवकर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। रिझन काय, कारण काय की असं मुळात धरणातच पाणी येत असं पिवळ सर, मी तुम्हाला फोटो दाखवतो धरणातल्या पाण्याचं जे येत ना तिथं, हे आपल्या जॅकवेलजवळचे फोटो तुम्ही हे बघा की धरणात पाणी किती पिवळ सर आहे। फिल्टर पाणी जे पुरवलं जातं जामनेर शहरामधनं, तर मग फिल्टरमधनं याचा कलर नाही बदलत का? हो, तर कलर बदलूनच जेवढा बदलवतो आपण मागवलं ना, अजून काही तुम्ही सांगा मला की अजून काय टाकलं पाहिजे कलर द्यायला, आम्ही तर मागवलं त्या मार्गदर्शन आपण ते पण टाकू। आम्ही आमच्याकडून जे होईल ते सगळं करतोय, आणि तुम्ही जे पाणी म्हणताय तेच पाणी आमच्या कर्मचाऱ्यांच्या पण घरी येतात, आम्ही पण तेच पेतोय, आम्ही काही वेगळा आरोप मागून नाही पेत। म्हणजे हा काही राजकारणाचा किंवा याचा भाग नाही, जे पाणी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, उलट तुम्ही जास्तीत जास्त उकळून प्यावा असं आम्ही तुम्हाला अजून सांगू शकतो की नागरिकांना 1-2-4 दिवस आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तरी पाणी थोडंसं उकळून केलं तर त्यातले जे जर अजून काही प्रॉब्लेम असेल। धन्यवाद। आम्ही काही आरोप पाणी नाही बेस आहे तेच घेतो। आता काय करणार, त्यांनी रिसर्चर म्हणून बोलवण्याचे ते करायला लागलं। 5-10 वर्षापासून असा प्रकार घडला नाही, पहिल्यांदा जे स्वास करते बॉटल काही सुज्ञ नागरिक आहेत ते आलेले पाण्याची समस्या घेऊन, तर पाण्याची जी समस्या आहे तर त्या समस्या संदर्भातली माहिती आपण त्या नागरिकांकडनं घेऊया। नेमकी काय समस्या आहे आपल्याला पाण्यासंदर्भात? पाणी खराब आहे आणि गडूळ वास येतो पाण्याचा आणि घशी खराब होऊन आले। किती दिवसापासून असं होतं? 15 दिवसापासून चालू। मी मागे 5 हप्त्यात आलो होतो इलेक्शनच्या टायमाला, तेव्हा चाटेसाहेबाला भेटून गेलो की चाटेसाहेब पाणी खराब येत आहे, आरोग्याचा धोका आहे, आज शुद्ध पाणी येत नाही, हे अशुद्ध पाणी पाठवत आहे। आताही नळाला पाणी आलं सोमवारी 8 दिवसानंतर, ती पाणी खराब आलेलं आहे। आता सध्या आपण फिल्टरचं पाणी पिऊन राहिले आहेत का? नळाचं, फिल्टरचं पाणी महाग असल्यामुळे आम्ही नळाचंच पाणी पितो। आता पूर्वी हिवरी धरणाचं खराब पाणी पिलेलं आहे, हिवरी धरणाचं एकदम म्हशीचं काय गोमूत्र पडलेलं पाणी पिलं, त्याच्यानं काही झालं नाही, या पाण्यानं घसे खराब होऊन आले, शुद्ध पाणी येत नाही नळाला। तर आता अधिकाऱ्यांना आपण ज्या आपल्या समस्या मांडलेली, तर अधिकाऱ्यांनी आपल्याला कोणत्या प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे? आज त्यांनी सांगितलं 8-10 दिवसात आम्ही तुम्हाला बोलण्यात 8-10 दिवसांना आम्ही पाण्याची व्यवस्था करतो असं त्यांनी सांगितलं। आता 8 दिवसांनी पाहू आम्ही काय येतो।
यानंतर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रदीप गायके ही पाण्याची जी समस्या आहे त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती देतील. आज जामनेर शहरामध्ये अत्यंत दूषित पाण्याचा पुरवठा जामनेर नगरपरिषदेतर्फे करण्यात येत आहे आणि हा पाणीपुरवठा करताना नगरपालिका प्रशासन या गोष्टीकडे अतिशय दुर्लक्ष करत आहे. या पाण्यामुळे श्वसनाचे, फुफ्फुसाचे आणि लहान मुलांना डायरियाचे आजार होत आहेत. या ठिकाणी आताच नुकत्याच निवडणुका संपल्या, या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी विकासाच्या मुद्द्यावरती किंवा अनेक मुद्द्यांवरती या ठिकाणी निवडणुका लढवल्या, परंतु ज्या मुद्द्यांवरती या ठिकाणी लोकांनी या नवीन सदस्यांना या ठिकाणी निवडून दिलं आहे किंवा आमदार गिरी बहुमहाजन यांच्या पॅनलला निवडून दिलं आहे, परंतु निवडणूक संपली त्या दिवसापासून या जामनेर शहरामध्ये या नगरपालिका प्रशासनाच्या ढिम्म आणि अतिशय चुकीच्या कारभारामुळे अतिशय ठिकठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या आहेत. धरणातून गढूळ असा पाणीपुरवठा या ठिकाणी केला जातो आहे आणि या पाणीपुरवठा केल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर फार मोठा विपरीत परिणाम या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी लोक समस्या घेऊन मुख्याधिकारी यांच्याकडे आज आले असता मुख्याधिकारी या ठिकाणी हजर नाहीत. त्याच संदर्भात पाणीपुरवठा विभागामध्ये या जामनेर शहरातील बरेच नागरिक या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी नागरिक आल्यानंतर या संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाहीत आहे. लोक अतिशय त्यांच्या वेदना, त्यांच्या भावना या ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपात सांगत आहेत की या पाण्यामुळे आमच्या घरामध्ये आजार पसरत आहे आणि आम्हाला जर हे चांगलं पाणी हवं असेल तर आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं आहे. म्हणजे जे आज ठिकठिकाणी फिल्टर प्लॅन आहेत त्या फिल्टर प्लॅनवर जाऊन किंवा आरओ सेंटरवर जाऊन लोकांना विकत पाणी घ्यावं लागत आहे आणि आपण बघितलं असेल की रोज दररोज पाणीपुरवठा आणि जामनेर शहराचा फिल्टर प्लॅन चालू आहे आणि आम्ही दररोज पाणीपुरवठा करणार ही आश्वासनं सर्वांनी दिलेली होती, परंतु ती आश्वासनं पूर्ती न होता उलट लोकांना दूषित पाणी या ठिकाणी दिलं जात आहे आणि लोकांच्या आरोग्याला यामुळे धोका पोहोचत आहे. आता या ठिकाणी सुमित राजपूत आनंदनगरमधील रहिवासी आहेत. या सुमित राजपूत याच्या मुलाने हे पाणी पिल्यामुळे याच्या मुलाला 8 दिवस कंटिन्यू डायरियासारखा आजार झाला. त्याने वेळीच त्याचा उपचार केला म्हणून बरं झालं, नाहीतर त्या डायरिया आजाराचा हे निमोनियामध्ये होऊन त्याच्या मुलाला अतिशय मृत्यूलासुद्धा सामोरं जावं लागू शकलं असतं. अशा प्रकारचे ही पाणी या ठिकाणी येत आहे आणि नागरिक असतील किंवा आम्ही सर्व संघटनांचे लोक असतील यांची आमची सर्व या नगरपालिका प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या शहराला अतिशय शुद्ध पाणीपुरवठा आपण करावा आणि तो दररोज करावा. आपल्याकडे पाणी आहे, आपल्याकडे फिल्टर प्लॅनच्या संदर्भात या ठिकाणी आपली यंत्रणा आहे, ती भांडवल आहे, तरीसुद्धा जर आपल्याला पाणीपुरवठा आपण करू शकत नसाल तर हे पूर्णपणे या नगरपालिका प्रशासनाचं अपयश असून या संदर्भात लवकरात लवकर जर लोकांना शुद्ध पाणी पुरवठा नाही मिळाला तर या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे किंवा ठिय्या आंदोलन करणार आहोत. प्रदीप गायके यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की जर का प्रशासनाने ही अडचण लवकर सोडवली नाही तर ते जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी बसणार आहेत. आज सकाळी काही कार्यकर्ते नगर परिषद कार्यालयामध्ये आले होते पाण्याची समस्या घेऊन की अत्यंत गढूळ आणि शेवाळयुक्त पाणी हे येत आहे, तर त्या संदर्भामध्ये आज महेंद्र वाविस्कर गटनेते हे आपल्यासोबत आहेत, तर ते त्याबद्दलची आपल्याला माहिती सांगतील की ते पाणी का येऊन राहिलं आहे तसं. अधिकाऱ्यांनी आपल्याला त्याबद्दलची अधिक माहिती दिलेलीच आहे, तरी देखील त्यांचा जो आरोप होता की फक्त निवडणुकीपुरताच शुद्ध पाणी आलेलं आहे आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा अशुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जात आहे. विरोधकांचा तो पोटखोडा प्रकार आहे. 25-0 असा विजय आमचा या ठिकाणी झालेला आहे आणि विरोधकांनी किंवा जे आंदोलक या ठिकाणी आलेले होते त्यांनी जो आरोप केलेला आहे की निवडणुकीपुरतं पाणी सोडलं हे चुकीचं आहे. जनता या गोष्टी जाणून आहे. जामनेर शहरामध्ये गिरीशभाऊ महाजनांनी एवढ्या 1 करोड रुपयांची योजना, 80 कोटीची ती योजना या ठिकाणी लागू केलेली आहे आणि पाणी सुरळीत चालू आहे. परंतु वाघूर डॅमला जे जिथून जे आपलं जामनेर शहरासाठी पाणी पुरवठा होतो त्या पाण्याची पातळी ही कमी झालेली आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याकारणाने आपण ते जे पंप होते 225 हॉर्सपॉवरचे ते पंप आहेत, 80 हॉर्सपॉवरचे 3 पंप आहेत, ते पंप आपण त्या लेवलला पाणी कमी झाल्याकारणाने आपण खालचे गेट ओपन केले आणि ते पंप खालती घेतले. पंप खाली घेतल्यामुळे काय झालं की ते खालच्या लेवलचं जे पाणी होतं सुरुवातीचं शेवाळयुक्त हिरवं पाणी जे होतं ते धरणातलं पाणी आहे. ते पाणी आल्यानंतर ते आपण क्युरिंग सेंटरला त्या ठिकाणी घेतो आणि तिथं त्याचं शुद्धीकरण केलं जातं आणि शुद्धीकरण करून ते पाणी जामनेर शहराला पुरवठा होतो.
त्यामुळे विरोधकांनी किंवा आंदोलकांनी जो आरोप केलेला आहे तो चुकीचा आहे. पाणी हिरवा आला असेल ते रास्ता आहे, परंतु इलेक्शन पुरतं केलं हा चुकीचा प्रकार आहे. आम्ही दर तिसऱ्या दिवशी पाणी सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत, परंतु पाण्याची पातळी कमी झाल्याकारणाने आम्ही पंप खाली घेतले. आणि आता जे सुरुवातीला जे पंप खाली गेल्यानंतर सुरुवातीला पंपांनी मोटर पंपांनी जे पाणी ओढलं गेलं हिरवं ते पाणी या ठिकाणी फिल्टर स्टेशनला आल्यानंतर त्या फिल्टरच्या कॅपॅसिटीच्याही बाहेर, कारण सर्वच पाणी हिरवं होतं, त्याच्यामुळे ते पाणी शहरामध्ये आलेलं आहे. त्यात दुजोरा नाही आहे, परंतु ते सुरुवातीला 2 दिवस पाणी आलं, नंतर आता त्यामध्ये क्युरिंग चाललेलं आहे, त्याच्यावरती प्रक्रिया चाललेली आहे. सुरुवातीही प्रक्रिया चाललेलीच होती आणि आताही ती प्रक्रिया चाललेली आहे. परंतु आज मला वाटतं रविभाऊ, आजच आपण पाण्याची परत चेकिंग केलं तर आज जवळजवळ 100% पाणी क्लिअर यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ते जे फिल्ट्रेशन होतं त्यामध्ये आपण प्रक्रियेत भाग वाढवला. आणि अजूनही काही पाईपलाईनमध्ये जर हिरव्या पद्धतीचं पाणी असेल तर मी जामनेर शहरवाशांना विनंती करतो की ते पाणी काळजीपूर्वक वापरा. एकतर तापवून घ्या, एकतर गाळून घ्या. येत्या 2 दिवसांमध्ये संपूर्ण शहरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत चाललेला आहे, सुरळीत पद्धतीने चालले राहील आणि तोही शुद्ध पाणी पुरवठाच राहील. जे बाउंडी सांगितलं आहे त्या पद्धतीनेच पाणी पुरवठा राहील आणि भविष्यातही राहील. त्यामुळे विरोधकांनी जो डाव रचलेला आहे की बाबा इलेक्शन पुरतं आलेलं आहे, हा त्यांचा पोट सुरू उठलेला आहे. 25-0 असा विजय जामनेर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीवरती जनतेने विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला आम्ही कायम पात्र राहू आणि रेग्युलर 3 तिसऱ्या दिवशी 4 दिवशी आम्ही पाणी सोडण्याचा प्रयत्न करू आणि शुद्धच पाणी देऊ. आता गटनेते महेंद्र बावीसकर यांनी सांगितलेलं आहे की फक्त 2 ते 3 दिवस हे अशुद्ध पाणी येणार आहे, ते देखील अशुद्ध नाही आहे, त्याच्यावरही प्रक्रिया केली गेलेली आहे व पुढे अशाच प्रकारे अत्यंत शुद्ध पाणी 3 दिवसाआड जामनेर शहराला मिळणार आहे. कॅमेरामन दीपक माळीसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.